नमस्कार मित्रांनो, 10वी 12वीचा निकाल यंदा मे महिन्यातच लागणार आहे त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झालेले आहे. मित्रांनो, आता विद्यार्थ्यांमध्ये 10वी 12वीचा निकाल कधी लागणार या संदर्भात कमालाची उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि तुमचे पेपर्स वगैरे सर्व झाले असल्यामुळे आता विद्यार्थी प्रतीक्षा करत आहे की 10वी आणि 12वीचा निकाल केव्हा लागणार आहे. यातच मित्रांनो, वृत्त आलेले आहे की महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वी 12वीचा निकाल यंदा पहिल्यांदाच मे महिन्यातच जाहीर होणार आहे. तर विद्यार्थ्यांसाठी ही जी आहे एक आनंदाची बाब आहे, लवकर तुमचा रिझल्ट लागणार आहे. मे महिन्यात तिसऱ्या आठवड्यात 12वीचा रिझल्ट लागेल तर चौथ्या आठवड्यात 10वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने राज्य मंडळ जलद गतीनं तयारी करत आहे. तर राज्य मंडळ त्याच्या अनुषंगानं जी आहे तयारीला लागलेला आहे. लवकरात लवकर जे आहे त्यांचा उद्देश आहे की जलद गतीनं रिझल्ट तयार करून जे आहे पब्लिश केला जाईल अशी माहिती जी आहे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी. राज्य मंडळातील 9 विभागीय मंडळातर्फे 10वीची परीक्षा झाली होती 1 ते 26 मार्च आणि 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली. 10वी 12वीची परीक्षा सुरू असताना संबंधित विषयाची परीक्षा संपली की पेपर तपासणीचे काम करण्यात आले होते. पेपर तपासणाऱ्यांना संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी संकलन केंद्रावर जमा करण्यासाठी ठराविक मुदत वाढ देण्यात आली होती. ही संपूर्ण माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे 12वीचा तिसरा तर 10वीचा चौथा आठवड्यात निकाल लागणार आहे असं समोर येत आहे. तर विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बाब आहे. उत्तरपत्रिका संकलित करण्यावर सध्या राज्य मंडळाचा भर आहे आणि लवकरच 10वी आणि 12वीचे रिझल्ट मे महिन्यातच लागणार आहे. अजून काही अपडेट आलं तर आपण समोर व्हिडिओ तुमच्यासाठी टाकूच. तर मित्रांनो, या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. ही न्यूज वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनला तुम्हाला लिंक दिलेली आहे किंवा मग मराठी जॉब्स पोर्टलवर जाऊन तुम्ही वाचू शकता. धन्यवाद.